सबसे थकावट वाला सबसे थकावट वाला मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबर तारीख आहे तीच खरी. तुम्ही जे याचं सांगताय की सरसकट पुन्हा प्रमाणपत्र मिळणार आहे, कारण काय बोलणं झालंय आणि काय मिळणार काय तुमची मागणी? सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला पुन्हा प्रमाणपत्र मिळणार. तुम्ही काय अटी घातली होत्या नेमके? त्या अटी कोण कोणत्या आहेत सरकार? 24 डिसेंबरच्या आत द्यायचे याचिका दाखल केलेली आहे. काय प्रतिक्रिया? शांततेत आंदोलन कोणी काही केलं तरी काय विषय नाही आम्हाला. आणि आम्हाला त्यांचं काय बोलायचं बे, त्यांना करू द्या. काय आता काय आता काय आव्हान कराल करायला? आता सगळं स्थगित केलंय उपोषण, त्यामुळे सगळे शांत तिथे जातात. सकाळी उपोषण सुरू आहेत राज्यात. कठोर कारवाईची मागणी केली. शांततेत मराठा समाजाचे आंदोलन झालेले, कोणी काही म्हणलं ना न्यायालय निर्णय देत नाही. न्यायालय सुद्धा आम्हाला आमच्या बाजून न्याय करेल. बस मला एवढं सांगायचं, मराठ्यांचे आंदोलन शांततेत आहे. त्यांच्यावरती त्यांनी काही घेतलं तरी आम्हाला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही. त्यांचं चलू द्यायचं, त्यांचं नाही पण तुमचं प्रेम आहे. त्यांचं चलू द्या, त्यांना काय चलू द्यायचं? नाही, त्यांचं नाही तुमच्यावर पण तुमचं प्रेम आहे. न्याय करणार पालिका आम्हाला माहिती. आमच्या बाजून आमची आंदोलन शांततेत. त्याचा प्रश्न आहे, तो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो बोलत असतो, त्यामुळे आपल्याला काय त्यांच्यावर बोलायची इच्छा नाही.